नमस्कार, डिजिटल एग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। सर्वात आधी महाराष्ट्रातील सर्व जनतेला तसेच शेतकरी वारकऱ्यांना रामकृष्ण हरी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की राज्यातील नेमकी पावसाची अपडेट आज काय असणार आहे। 29 जून 2023 नेमका राज्यामध्ये पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, तर कोणत्या भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये आज 29 जून 2023 पावसाचा प्रभाव अतिशय मुसळधार अशा प्रकारचा राहणार आहे। संपूर्ण राज्यामध्ये पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये बघायला मिळेल आणि पावसाचा जोर हा अतिशय प्रचंड आजच्या तारखेमध्ये राहणार आहे। यामध्ये सर्वाधिक पावसाची जी सक्रियता असणार आहे ती म्हणजे विदर्भ, मराठवाड्याचा भाग, त्यानंतर मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या संपूर्ण भागांमध्ये अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल। तसेच उत्तर महाराष्ट्रातील जो पश्चिमी भाग आहे, पश्चिमी भागामध्ये देखील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागात देखील पावसाचा जोर हा अतिशय प्रचंड राहणार आहे। यामध्ये एकेका भागाचा विचार करता, यामध्ये जर पूर्व विदर्भाचा विचार केला त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता काही भागात सकाळपासूनच सक्रिय दिसून येईल, तर काही भागांमध्ये येत्या 4 ते 5 तासांमध्ये पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार आहे। पावसाचा जोर जो आहे तो मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस अनेक भागांमध्ये सक्रिय राहणार आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा, पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर हा जो संपूर्ण भाग येतो, त्यानंतर जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला अनेक भागात त्या ठिकाणी सकाळपासूनच पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येईल। मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सकाळपासूनच सक्रिय झालेला असेल, तर काही भागांमध्ये दुपारी 1 ते 2 वाजल्यापासून जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। मात्र संपूर्ण भागात ढगाळ वातावरण हे कायम असेल, सूर्यप्रकाश कुठंच आपल्याला दिसून येणार नाही। त्यानंतर जे आहे पुढील 5 ते 7 तासांमध्ये पावसाचा जोर अधिकतर वाढण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे। रात्रीच्या वेळेस रात्री 9 ते 10 पावसाचा जोर हा अत्यंत जास्त वाढणार आहे व रात्रभर पावसाची सततधार या भागात सुरू असेल। त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता अत्यंत मुसळधार अशा प्रकारची असणार आहे। येत्या काही तासांमध्येच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागामध्ये देखील काही भागात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल, तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी 3 ते 4 वाजल्याच्या नंतर अतिशय जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। पावसाचं स्वरूप हे मध्यम स्वरूपाचं असेल, त्यानंतर वादळी वाऱ्याचा परिणाम देखील काही भागात राहील व मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा, मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात येत आहे। पावसाचा जोर जो आहे तो अधिकतर राहील, काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची सक्रियता असेल, तर काही भागांमध्ये येत्या काही तासातच अतिशय जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। पावसाचं स्वरूप जे आहे ते मध्यम स्वरूपाची सततधार पावसाची सुरू असणार आहे। त्यानंतर मेघगर्जनेचा थोडाफार प्रमाणात त्या ठिकाणी प्रभाव असेल, मात्र पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बरसणार आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कोकणपट्टीचा, समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे या भागाला जे आहे हवामान खात्याकडनं सतर्कतेचा इशारा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागांना त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण पावसाची सक्रियता अतिशय जोरदार त्या ठिकाणी असणार आहे। अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस या भागामध्ये आजच्या तारखेमध्ये सक्रिय राहणार आहे। अनेक भागांमध्ये सकाळपासूनच मुसळधार अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झालेली असेल, तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी 4 वाजल्यानंतर अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला सकाळपासूनच अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसेल। तसेच त्या ठिकाणी जे आहे पुढील 5 ते 6 तासांमध्ये पावसाचा जोर भयंकर त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे, अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। यामध्ये पुणे व नगरचा जो भाग समाविष्ट होतो या भागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद त्या ठिकाणी करण्यात येत आहे, अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी राहील। त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर
मुंबईला देखील त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये देखील सकाळपासूनच पावसाची सततधार चालू असेल। मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे, कारण पावसाची सततधार ही चालूच राहणार आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पाणी साचणार आहे, कारण पावसाचा जोर हा अधिकतर असेल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिकमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात येत आहे। येत्या मोजक्या काही तासातच, 4 ते 5 तासातच अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सुरुवात होईल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय असेल, तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता असेल। तर मात्र काही भागांमध्ये जे आहे दुपारी 3 ते 4 वाजल्यानंतर जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होईल। सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान अतिशय पावसाचा जोर जो आहे तो मुसळधार अशा प्रकारचा त्या ठिकाणी राहणार आहे। तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज पावसाची सक्रियता असणार आहे। संपूर्ण राज्यामध्ये 29 जून 2023 अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस संपूर्ण राज्यात बरसणार आहे। यामध्ये सर्वाधिक पाऊस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणपट्टीमध्ये आपल्याला दिसून येईल। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील सर्वाधिक पावसाचा जोर असेल। अनेक भागांना ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत। तर हीच होती आपली आजची 29 जून 2023 पावसाची अपडेट। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन ज्या हवामानाबद्दलच्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील। चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय, धन्यवाद।